पुणे पीएमपीएमएलची वाहतूक ठप्प झालेली आहे. ठेकेदारांनी अचानक संप पुकारलाय. सीएनजी इलेक्ट्रिक बसेसची वाहतूक ठप्प असून जवळपास 14 बसेसची वाहतूक ठप्प झाली आणि ढिसाळ कारभाराचा फटका हा प्रवाशांना बसतोय. ठेकेदारांनी अचानक संप पुकारल्यामुळे पुण्यामध्ये बस वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे. पुण्यातली पीएमपीएमएलची वाहतूक ठप्प झालेली असून जवळपास 14 बसेस स्थानकात तशाच उभ्या आहेत. ढिसाळ कारभाराचा फटका हा प्रवाशांना बसतोय. तर सीएनजी इलेक्ट्रिक बस जी आहेत हे ठेकेदारांनी अचानक संप पुकारल्यामुळे रेल बस स्थानकामध्ये उभ्या असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जर कॉन्ट्रॅक्टवाल्याने असं अचानक बंद केलं, आता रात्री 12 वाजेपर्यंत आम्हाला काही माहीत नव्हतं, अचानक आज सकाळी बंद केले, जर असं कॉन्ट्रॅक्टवाल्याने बंद केलं तर 50% गाड्या खात्याच्या आज मार्गावर दिसले असते, प्रवाशांची गैरसोय झाली नसते. त्याच्यामुळे इथून पुढे तरी प्रशासनाने विचार करावं की कमीत कमी 50% खात्याच्या आणि 50% ठेकेदाराच्या अशा गाड्या जर ठेवल्या तर 50% तरी मार्गावर चालू राहतील, एकाड एक बस चालू राहील, प्रवाशांची सोय होईल. आज प्रवाशांचा पूर्णपणे खोळंबा झालेला आहे. वाटतंय तुम्हाला या परिस्थितीत खात्याच्या नियमानुसार 50% गाड्या खात्याच्या पाहिजेत आणि 50% कॉन्ट्रॅक्टच्या पाहिजेत. जर कॉन्ट्रॅक्टवाल्याने असं अचानक बंद केलं, आता रात्री 12 वाजेपर्यंत आम्हाला काही माहीत नव्हतं, अचानक आज सकाळी बंद केले, जर असं कॉन्ट्रॅक्टवाल्याने बंद केलं तर 50% गाड्या खात्याच्या आज मार्गावर दिसले असते, प्रवाशांची गैरसोय झाली नसते. त्याच्यामुळे इथून पुढे तरी प्रशासनाने विचार करावं की कमीत कमी 50% खात्याच्या आणि 50% ठेकेदाराच्या अशा गाड्या जर ठेवल्या तर 50% तरी मार्गावर चालू राहतील, एकाड एक बस चालू राहील, प्रवाशांची सोय होईल. आज प्रवाशांचा पूर्णपणे खोळंबा झालेला आहे. तर आपण पाहतोय की मागणी होती आहे 50% ठेकेदार आणि 50% या बेस्ट प्रशासनाच्या गाड्या हव्यात, अशी मागणी पुण्यातल्या पीएमपीएमएलची वाहतूक ठप्प असल्यामुळे करण्यात आलेली आहे. तर ठेकेदारांनी अचानक संप पुकारल्यामुळे 1400 बसेस आगारात तशाच उभ्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत आहेत. थेट गोविंदकडे आपण जाणार आहोत. गोविंद, गुड मॉर्निंग. आपण पाहतोय पुणेकरांना बस सेवा जी आहे ती ठप्प झाल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय. तर ठेकेदारांच्या संपामुळे पीएमपीएलची बस वाहतूक ठप्प झालेली असून या ढिसाळ कारभाराचा फटका प्रवाशांना सहन करावा लागतोय.